जालन्यात माजी मंत्री राजेश टोपे यांना मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत गावबंदी केली. गेली 25 वर्ष फक्त मतांसाठी आमच्या गावाचा वापर केला असा आरोप करत टोपेंना जालना तालुक्यातील हिवरडी गावात वेशीवरच अडवलं गेलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सातारा जिल्ह्यातल्या म्हसवडमध्ये धनगर समाजाने सातारा पंढरपूर महामार्ग रोखून धरला. इथे 14 दिवसांपासून धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीचं आश्वासन दिलं, मात्र भेटीची वेळ न मिळाल्यानं उपोषण सुरूच ठेवत रास्ता रोको करण्यात आला. यामुळे तासभर वाहतूक खोळंबली. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील पारस सौर ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध होतोय. यासाठी 20 जानेवारीपासून सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीच्या नेतृत्वात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. इथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्याची मागणी होतीय. जमिनी घेताना तसं करारात सांगितलं गेल्याचा आंदोलकांचा दावा आहे. अकोल्यात ठाकरे गटानं सिंचन विभागात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आंदोलन केलं माजी नगर सेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. शहरातील पूर नियंत्रणासाठीची ब्लू लाईन रद्द करा, तसंच मोरणा नदीचं खोलीकरण करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिंचन विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कक्षात जवळपास 2 तास हे आंदोलन सुरू होतं. चंद्रपूर मध्ये 54 दिवसांपासून महिलांचं साखळी उपोषण सुरू आहे. भद्रावती मधील बरांज मोकासा गावातील महिला कर्नाटक एमटा कोळसा खाणी बाहेर उपोषण करतात. 2008 मध्ये सरकारनं या गावाजवळील 200 हेक्टर जमीन अधिग्रहित करून कर्नाटक एमटा कंपनीला कोळसा खाणीसाठी दिली, मात्र अजूनही गावाचं पुनर्वसन झालं नसल्यानंच उपोषण केलं जात आहे. वाडा तालुक्यातील अनधिकृत खदानींविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मांडे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू आहे असा आरोप केला जातोय. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. राहुरीमधील आढाव वकील दाम्पत्याचं प्रकरण अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावं अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही मोर्चात सहभागी झाले. नवी मुंबईत युवक काँग्रेसतर्फे क्रांती हक्क मोर्चा काढण्यात आला. दिघ्यापासून निघालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. काँग्रेस नेते विश्वजित कदम या मोर्चात सहभागी झाले. शहरातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेविरोधात महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शीख समाजानं मोर्चा काढला. राज्य सरकारनं सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्टमध्ये बदल केल्यानं शीख समाज आक्रमक झालाय. एसजीपीसी गुरुद्वाराचे पूर्वी 4 सदस्य असायचे, मात्र नवीन ऍक्टनुसार 2च सदस्य असणार आहेत. गुरुद्वारा ही धार्मिक संस्था आहे, त्यात सरकारचा हस्तक्षेप नको अशी मागणी करण्यात आली आहे.